शासन व्यवस्थेतील चौथा आधारस्तंभ लोकशाहीला बळकट आणि सक्षम ठेवण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्य काळापासून अविरत सुरू आहे. जनतेच्या हितार्थ, अन्याय आणि समस्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे खरे माध्यम म्हणजे पत्रकारिता आहे. या अनुषंगाने लोकशाही राज्यव्यवस्थेत पत्रकारिता संकल्पनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. त्यामुळे देशातील विविध पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून कुटुंबाची पर्वा न करता अविरत जनसेवेचे कार्य करीत असतात. एकंदरीत जनसेवेचे कार्य करीत असताना पत्रकार बांधवांनाही अनेक समस्यांना सामोरे जाऊन संघर्ष करावा लागतो. म्हणूनच पत्रकारांच्या या समस्यांना खऱ्या अर्थाने न्याय देत निराकरण करण्याचे कार्य संघटना करीत असते. या पार्श्वभूमीवर त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या हेतूने पॉवर ऑफ मीडिया या देशव्यापी संघटनेची स्थापना मूर्तिजापूर येथे करण्यात आली. या माध्यमातून पॉवर ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या वतीने 18 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर येथे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब गणोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतील सदस्यांची सभा आणि ओळखपत्र वितरण कार्यक्रम झाला. आज आपण जी पॉवर ऑफ मीडिया या संस्थेची मूर्तिजापूरमध्ये कार्यकारिणी जाहीर केली, सर्वप्रथम मी सर्व सभासदगणांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना आयुष्यात पुढील वाटचालीकरिता पत्रकारितेकरिता शुभेच्छा देतो. तसेच त्यांनी आपल्या कर्तव्याने काही त्रुटी उणिवा शहरातील ग्रामीण भागातील काही उणिवा असतील त्या लक्षात आणून समाज सुधारणेचे त्यांचे काम अग्रसर ठेवावे आणि सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा देऊन माझे दोनशे संपर्क. धन्यवाद. यावेळी जिल्हा व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गोपाल ठक यांनी केले. गणोरकर यांनी संघटनेविषयी विस्तृत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गावंडे, नगरसेवक सचिन देशमुख, भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन, नगरसेवक सुशील लशुवानी, तसेच पत्रकार बांधव देवानंद जामनिक, विकास ठाकरे, अनिल भेंडकर, विलास वानखडे, अजय प्रभे, शेख रहीम शेख आजम, प्रवीण ढगे, पंकज सातपुते, प्रशांत चिंचोळकर, निखिल लोहकपुरे, प्रशांत ठाकरे, बाळासाहेब गणोरकर आदींसह उपस्थित पत्रकार बांधवांना मान्यवरांनी ओळखपत्र वितरण करून सन्मानित केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल टक यांनी तर आभार प्रदर्शन देवानंद जामनिक यांनी केले. मीडियाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर यांनी आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री कमलाकरभाऊ गावंडे, सचिन बाप्पू देशमुख, आपले बबलूभाऊ वेलुंडे व नवनिर्वाचित नगरसेवक सुनीलभाऊ लछवानी व सुरत पत्रकार मंडळी, आपण जो आज संकल्प केलेला आहे ग्रामीण भागात शहरी भागात प्रत्येक वृत्त हे सरकारपर्यंत पोहोचवणं व या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे तो पूर्णतः जाव यासाठी माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.